हाय, वेलकम टू द अचीवर्स क्लासेस. आज आपण बघत आहोत चॅप्टर नंबर 3 ट्रायंगल मॅथ्स सेकंड, त्यातला प्रॅक्टिस सेट 3.1. 3.1 मधला पहिला क्वेश्चन आहे. क्वेश्चन 1, इन फिगर 3.8 अँगल ए सी डी इज एन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ए बी सी. एक ट्रायंगल ए बी सी तुम्हाला दिलेला आहे आणि या ट्रायंगल ए बी सीचा ए सी डी हा एक्सटेरियर अँगल आहे. ए सी डी हा काय आहे, तुमचा एक्सटेरियर अँगल तुम्हाला दिलेला आहे. ओके, त्यामध्ये दिलं आहे अँगल बी इज 40 डिग्री. अँगल बी किती दिला आहे, 40 डिग्री दिला आहे. अँड अँगल ए इज 70 डिग्री. ओके, अँगल ए 70 डिग्री दिलेला आहे. तो ए सी डी तुम्हाला काय करायला सांगितलं आहे, कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. ओके, चला तर आपण एक्सटेरियर अँगल आता काढूया. सिंपल आहे, आपण रिमोट इंटेरियर अँगल थेरम बघितलेलं आहे. सो जे दिलेलं आहे पहिले ते आपण लिहून घेऊया. गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, बघा ए सी डी हा एक्सटेरियर अँगल आहे ते दिलेलं आहे. अँगल ए सी डी इज अँड एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ए बी सी. ए बी सीचा तो काय एक्सटेरियर अँगल आहे. अँगल ए दिलेला आहे तुम्हाला 70 डिग्री, अँगल बी दिलेलं आहे 40 डिग्री, आणि आपल्याला एक्सटेरियर अँगल काढायला सांगितलेलं आहे. ओके, टू फाइंड, काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, अँगल ए सी डी इज इक्वल टू क्वेश्चन. ओके, सो आपण पहिले तर ते स्टेटमेंट लिहून घेऊ. काय, अकॉर्डिंग टू रिमोट इंटेरियर अँगल थेरम. ओके, या थेरमनुसार काय सांगितलं जातं की हे जे रिमोट अँगल्स आहेत या दोघांची सम या एक्सटेरियर अँगलच्या सम इतकी असते. सो देअरफॉर वी कॅन राईट इट ॲज अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू अँगल ए सी डी. अँगल ए सी डी, सो अँगल ए किती दिला आहे तुम्हाला 70 डिग्री, अँगल बी किती दिला आहे 40 डिग्री, इज इक्वल टू अँगल ए सी डी. देअरफॉर अँगल ए सी डी इज इक्वल टू 70 + 40 किती झाले, 110 डिग्री. सो तुमचा जो एक्सटेरियर अँगल आहे, एक्सटेरियर अँगलची सम किती येईल, 110 डिग्री. एक्सटेरियर अँगलची सम किती येईल, 110. बघा किती सोपा आहे क्वेश्चन. ओके, चला लिहून घ्या, टेक द स्क्रीनशॉट. चला आता वळूया सेकंड क्वेश्चनकडे. सेकंड क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, इन ट्रायंगल पी क्यू आर. बघा ट्रायंगल पी क्यू आर दिलेला आहे, त्यामध्ये दिला आहे अँगल पी इज इक्वल टू 70 डिग्री. बघा अँगल पी किती दिला आहे 70 डिग्री, अँगल क्यू दिला आहे तुम्हाला 65 डिग्री. देन फाइंड अँगल आर, आपल्याला अँगल आर काढायला लागलेला आहे. ओके, सो हे तर खूपच सोपं प्रॉब्लेम आहे. काय याच्यामध्ये की आपल्याला माहिती आहे की सम ऑफ ऑल थ्री अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 डिग्री असते. ओके, चला मग आपण आता गिवन घेऊया, काय काय दिलेलं आहे आपल्याला. अँगल पी दिला आहे 70 डिग्री, अँगल क्यू दिलेला आहे 65 डिग्री. ओके, आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, टू फाइंड अँगल आर. ओके, अँगल आर स्टेटमेंट लिहून घेऊया. काय, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. ओके, 180 डिग्री. चला मग लिहूया, देअरफॉर अँगल पी प्लस अँगल क्यू प्लस अँगल आर इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, अँगल पी किती आहे रे, अँगल पी दिला आहे तुम्हाला 70 डिग्री, अँगल क्यू दिला आहे 65 डिग्री, आणि अँगल आर आपल्याला काढायचा आहे. ओके, सो 180 डिग्री. सो 70 + 65 करूया, 0 + 5 5, आणि 6 + 7 6 = 12 and 1 13, 135. अँगल आर इज इक्वल टू 180 डिग्री. हा 135 इथे प्लस आहे, इकडे येताना काय होईल
माइनस देअरफॉर एंगल आर इज इक्वल टू 180 माइनस 135. ओके तर हे सबट्रैक्शन के लिए अपन तो आप लक्षात येतं की आंसर येणार आहे 45 डिग्री. ओके 180 मधून 135 गेले किती राहिले 45 डिग्री. बघा किती सोपं आहे. सो इन दिस वे अपन एंगल आर काढला आहे. एंगल आर किती आला 45 डिग्री. ओके चला घ्यायचं असेल तर एकदा स्क्रीनशॉट. आता वळूया क्वेश्चन 3 कडे. बघा क्वेश्चन 3 काय देऊन ठेवलेलं आहे तुम्हाला. मेजर ऑफ एन अँगल ऑफ ए ट्रायंगल आर एक्स डिग्री एक्स मायनस 20 डिग्री एक्स मायनस 40 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल. ओके प्रत्येक अँगलचं मेजरमेंट काढायचं आहे. मग आपण एक कोणताही ट्रायंगल काढूया. अँगल पी क्यू आर त्यातल्या एकाचं मेजरमेंट दिलं आहे एक्स डिग्री, दुसऱ्याचं दिलं आहे एक्स मायनस 20 आणि थर्ड अँगलचं मेजरमेंट दिलं आहे एक्स मायनस 40 डिग्री. ओके सो आपल्याला थेरम माहिती आहे सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. ओके सो आपण स्टेटमेंट लिहूया सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. ओके चला मग त्यांचं लिहूया. पहिला अँगलचं मेजरमेंट आहे एक्स, सेकंड अँगल आहे एक्स मायनस 20 आणि थर्ड अँगल आहे एक्स मायनस 40 इज इक्वल टू 180 डिग्री. सॉरी ठीक आहे. चला आता ब्रॅकेट ओपन करूया. आपल्याला काय मिळणार आहे बघा एक्स प्लस एक्स मायनस 20 एक्स मायनस 40 इज इक्वल टू 180. बघा हा 1x हा प्लस 2x आणि हा x किती झाले 3x आणि मायनस 20 आणि मायनस 40 काय झाले मायनस मायनस प्लस. सो 40 प्लस 20 किती झाले 60. मोठी संख्या कोणती आहे 40. त्याचं निगेटिव्ह साईन आपण इथे देणार इज इक्वल टू 180. ओके आता हा मायनस 60 आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची. ओके सो ह्या मायनस 60 इथं काय काम आहे का ज्याला पाठवा राईट हँड साईडला. सो मायनस 60 राईट हँड साईडला जाताना काय होईल प्लस 60. बघा 180 डिग्री मायनस 60. सो हा 60 तिकडे गेला इकडे काय राहिलं फक्त 3x. ओके सो देअरफॉर 3x इज इक्वल टू 180 मायनस 60. सो 180 मधनं 60 गेले किती उरले 120. इकडे राहिलं फक्त 3x. 3x म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय एक्स. हा 3 इकडे मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल डिवाइड. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 120 डिवाइडेड बाय 3. चला 3ने भाग द्या. 3 1 3 3 4 12 आणि हा 0. देअरफॉर एक्स इज इक्वल टू व्हॉट 40 डिग्री. आपल्याला क्वेश्चन काय विचारलेलं आहे त्यांनी फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल. ओके प्रत्येक अँगलचं काय काढायचं आहे मेजरमेंट काढायचं आहे. सो फर्स्ट अँगल आपला कोणता आहे फर्स्ट अँगल इज इक्वल टू एक्स डिग्री. ओके सो एक्स डिग्री म्हणजे किती 40 डिग्री. आफ्टर दॅट आपण काढूया सेकंड अँगल. सेकंड अँगल आपल्याला काय दिलेला आहे एक्स मायनस 20 डिग्री. ओके एक्स मायनस 20 डिग्री. थोडी चूक झाली आपली प्रॉब्लेममध्ये. हा मायनस 60 इकडे येताना काय होईल हा प्लस 60 व्हायला पाहिजे होता. ओके सो 180 प्लस 60 किती झाले 240. ओके सो पुढचं सगळं सम आपल्याला बदलणार आहे. हा 3 मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल 3 डिवाइड होईल. ओके सो 3 1 3 3 8 40 आणि हा 0. सो किती यायला पाहिजे आन्सर 80 डिग्री. ओके सो एक्स इज इक्वल टू काय येईल इथे 80 डिग्री. ओके 80 डिग्री.